ब्रेक के बाद आपका स्वागत है। शहीद किसान कलश यात्रा का वर्धा में आगमन हुआ। इस दौरान बड़े चौक परिसर में लखीमपुर के शहीद किसानों को अभिवादन कर श्रद्धांजलि दी गई। लखीमपुर में आंदोलनकर्ता किसानों को कुचलकर उनकी हत्या कर दी गई। इस घटना का संपूर्ण भारत भर निषेध किया जा रहा है और शहीद किसानों की अस्थि की भारत भर यात्रा निकाली गई। वह यात्रा 11 नवंबर को वर्धा पहुंची। इस दौरान कई लोगों ने अस्थि कलश के दर्शन कर अभिवादन किया और शहीद किसानों को श्रद्धांजलि दी। मी यशवंत झाडे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचा राज्य उपाध्यक्ष। आज हा शहीद शेतकऱ्यांचा जो अस्थि कलश आम्ही या ठिकाणी आणला, त्याच्यामागचं महत्त्व असं आहे की गेल्या वर्षभरापासून आमचं दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये 650 वर शेतकरी आमचे शहीद झालेले आहेत। त्याचा आम्हाला काही दुःख नाही। आमच्या आंदोलनात आम्ही शहीद झालो, सरकारविरुद्ध संघर्ष करण्यामध्ये आम्ही गेलो, परंतु हे जे 5 शेतकरी ज्यांचा अस्थिकलश आम्ही या ठिकाणी आणलेला आहे, हा जाणीवपूर्वकरित्या भारत सरकारच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारने खून केलेल्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी हे अस्थिकलश आहे। त्याचं कारण असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खिरी नावाचं गाव आहे। दिल्लीमधल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी महेंद्रसिंग टिके त्यांच्या नेतृत्वाखाली असा निर्णय घेतला की भारतामध्ये जिथे जिथे कुठे केंद्रीय मंत्री येतील त्या मंत्र्यांना आपण काळे झेंडे दाखवले पाहिजे। लखीमपूर खिरीमध्ये उत्तर प्रदेशात मंत्री जे आमचे आहेत, अजय मिश्रा ट्रेनी केंद्रीय गृहमंत्री आहेत, गृहराज्यमंत्री आहेत, त्यांचा मुलगा, लोकांना वाटलं मंत्री चिवंडाला, शेतकऱ्यांनी त्या गाड्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी सुरुवात केली। तर त्या मंत्र्यांच्या मुलांनी या आंदोलन करणाऱ्या शेतकरी जे रस्त्याच्या कडेला उभे होते त्यांच्या अंगावर स्वतःच्या गाड्या नेल्या, मागे पोलिसांचा बंदोबस्त होता, आणि अशा प्रकारे जाणीवपूर्वकरित्या चिरडून या 5 शेतकऱ्यांचे बलिदान यामध्ये केलेलं आहे। या 5 एक आमचा 4 शेतकरी आहे आणि एक पत्रकार जो त्या ठिकाणी त्याचं वृत्तांकन करण्यासाठी आलेला होता तो देखील त्या ठिकाणी शहीद झालेला आहे। तर अशा प्रकारे या 5 शेतकऱ्यांचे बळी हे सरकारच्या यंत्रणेने जाणीवपूर्वकरित्या त्या ठिकाणी खतम केलेलं आहे आणि म्हणून या सर्व गोष्टींची माहिती जनतेला व्हावी। शेतकरी आंदोलन जे आमचं दिल्लीमध्ये सुरू आहे त्या अनुषंगाने राज्याराज्यामध्ये असा अस्थिकलश निघालेला आहे। येथे गेल्या 28 ऑक्टोबर रोजी महात्मा फुलेंच्या जयंती दिनाच्या निमित्ताने पुण्याच्या आमच्या महात्मा फुलेंच्या त्या